आज हमाल मापारी यांचा संप आहे मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशाराही देण्यात आलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये कुठे थोडी सुधारणा झाली की काही ना काही कारणास्तव बाजार समित्या या, या मातली वी वी मातली ले ले बंद असतात याचाच अनुभव शेतकऱ्यांना कायमच येत आलेला आहे माताडी कामगाराच्या विविध प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय लास्केनिक बंदमध्ये पंचवटीतील शरदचंद्रजी पॉवर मार्केटमधील हमाल महापारीत सहभागी झाले आहेत येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये प्रलंबित मागण्या पूर्ण करा अशी घोषणाबाजीही करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचे आता दिसून आले आहे राज्य शासनाच्या विविध विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती यादीच यावेळी वाचवून दाखवण्यात आली कोरोनाच्या संकटात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूच्या पुरवठ्यासाठी माथाडी कामगारांनी जीव मुठीत घेऊन काम केले त्यात काही कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यामुळे माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत समावेश करून कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली अशा काही कारणास्तव बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक सध्या होताना दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा